नमस्कार, मेजवानी तडका ह्या चॅनलवरती मी वंदना आपल्या सगळ्यांचे खूप खूप स्वागत करीत आहे. आज आपण इन्स्टंट पावभाजी बघणार आहोत. हॉटेल रेस्टॉरंटपेक्षाही भारी आणि गाड्यावर मिळते त्यापेक्षाही टेस्टी पावभाजी आज आपण बनवणार आहोत. ही भाजी इन्स्टंट यासाठी म्हणते मी कारण आपल्याला याला जास्त मॅश करत बसायचं नाही आहे. अगदी थोड्या मेहनतीमध्ये पटकन पावभाजी होते. इथे सुरुवातीला मी थोडंसं वाटण करत आहे. त्यासाठी 3 ते 4 हिरव्या मिरच्या, 1 इंच आलं, 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या आपल्याला जाडसर वाटून घ्यायच्या आहे. आणि त्यानंतर मी इथे काही भाज्या घालत आहे. भाज्यांचं प्रमाण किंवा कोणत्या भाज्या घालायचं हे तुमच्या परिवारात जसं आवड आहे त्याप्रमाणे तुम्ही यात भाज्या घालू शकता. त्यानंतर आपण आता इथे पावभाजीची तयारी करत आहोत. इथे मी सुरुवातीला बीट वाटून घेतलेलं आहे. हे बीट मी जाडसर वाटलेलं आहे म्हणजे आपल्या पावभाजीला टेक्स्चर छान येतं. आणि टोमॅटोसुद्धा मी मिक्सरला बारीक वाटून घेत आहे. सुरुवातीला मी कुकरमध्ये 2 चमचे तेल घातलेलं आहे. तुम्ही इथे बटरही वापरू शकता किंवा तूपही वापरू शकता. त्यानंतर फोडणीमध्ये मी थोडंसं जिरं घातलेलं आहे. तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही स्किप करू शकता. इथे 1 वाटी कांदा मी बारीक चिरून घातलेला आहे. सगळ्या भाज्या मी 1 वाटीच्या प्रमाणात घेतलेल्या आहेत. आता त्यानंतर आपण आलं, मिरची आणि लसूण याची जाडसर पेस्ट घातलेली आहे. आता हे लसूण आणि आलं छान ह्या तेलामध्ये आपल्याला भाजून घ्यायचं आहे. आणि त्यानंतरच आपल्याला यामध्ये टोमॅटो घालायचा आहे. टोमॅटो मिक्सरमध्ये वाटला आहे त्यामुळे त्याला भाजायला जास्त वेळ आपल्याला लागणार नाही आहे. ही पावभाजी अगदी पटकन होते आणि चवीलाही खूप भन्नाट लागते. अगदी काही मिनटातच तयार होते त्यामुळे एकदा अवश्य करून पहा. आता इथे मी गाजर आहे ना जास्त बारीक चिरून घेतलेलं आहे कारण गाजर लवकर शिजत नाही. आपल्या ज्या भाज्या आहेत त्या बाकीच्या पटकन शिजतात पण गाजर लवकर शिजत नाही त्यामुळे मी बारीक चिरून घेतलेलं आहे. त्यानंतर मी शिमला मिरची 1 वाटीभर घातलेली आहे. भाज्यांचं प्रमाण किंवा किती भाज्या घालायच्या हे तुमच्या आवडीनुसार आहे. आता त्यानंतर मी इथे फ्रेंच बीन्स घेतलेले आहेत. इथे मी फ्लावर गरम पाण्यात स्वच्छ धुवून घेतलेला आहे म्हणजे त्यात काही जीवजंतू असतील ते निघून जातील आणि औषध फवारणी जरी केली असेल तरी त्याचा आपल्याला त्रास होणार नाही. त्यानंतर मी इथे मिक्सरमध्ये वाटलेले बीट घेतलेले आहे. मी यावरचे पाणी बाजूला काढून ठेवलेले आहेत कारण आपल्याला हे पाणी नंतर फोडणीमध्ये घालायचे जेणेकरून भाजीला रंग खूप छान येईल. आता आपल्या पावभाजीला जेवढं मीठ आवश्यक आहे तिथे इथे मी चवीनुसार मीठ घालून घेतलेलं आहे. आता इथे मी काश्मीरी लाल तिखट वापरत आहे त्यामुळे मी त्याचं प्रमाण जरा जास्त ठेवलं आहे जेणेकरून भाजीला थोडासा झणझणीतपणा यावा. आता त्यानंतर मी इथे पावभाजी मसाला 1.5 चमचा घातलेला आहे. पावभाजी मसाल्याने भाजीला खूप छान चव येते. फार मसाला घालू नका नाही तर भाजी खूप तिखट होईल. अगदी लहानांसाठी करत असाल तर 1 चमचा घाला. आता त्यानंतर मी इथे 3 मध्यम आकाराचे बटाटे असे बारीक चिरून घेतलेले आहे जेणेकरून आपल्याला जास्त मॅश करावं लागणार नाही आणि भाजी पटकन शिजेल. अगदी 3 ते 4 शिट्ट्यांमध्येच भाजी छान शिजून जाते. आता इथे मी कसुरी मेथी हातावर थोडीशी चोळून घातलेली आहे. कसुरी मेथीने आपल्या पावभाजीला छान बटरी टेस्ट येते त्यासाठी अवश्य घाला. आता इथे आपल्याला बाहेरचा रंग घालावा लागत नाही. बीटमुळे आपल्या पावभाजीला छान रंग येतो. इथे मी फ्रोझन वाटाणे 1 वाटी घातलेले आहे. तुमच्याकडे फ्रोझन नसतील ताजे असतील तरी चालतील. आता यामध्ये मी 1.5 ग्लास गरम पाणी घातलेलं आहे. पाण्याचं प्रमाण जास्त करू नका नाहीतर भाजी पातळ होईल. जेवढं आपल्या भाजी शिजायला पाणी लागेल तेवढंच पाणी आपण इथे घालायचं आहे. त्यामुळे भाजीचं टेक्स्चर खूप छान येतं.
अगदी आपली भाजी हॉटेलसारखीच लागते. आता कुकरचं झाकण लावून आपल्याला 3 ते 4 शिट्ट्या घ्यायच्या आहेत. जर तुमच्या कुकरला शिट्ट्या कमी लागत असेल तर तुम्ही 2 किंवा 3 शिट्ट्या घेतल्या तरी चालेल. आता इथे कुकर थंड झालेला आहे, तुम्ही इथे बघू शकता भाजीचा सुगंध अगदी खूप छान येत आहे. तोंडाला पाणी सुटलं आहे असं वाटतंय, भाजी पटकन खाऊन बघावी. आता अजून आपली फोडणी राहिलेली आहे, त्यासाठी आता इथे तुम्ही बघू शकता सगळ्या भाज्या खूप छान शिजलेल्या आहेत. आपल्याला एका मॅशरच्या सहाय्याने ह्या भाजीला अगदी 2 मिनटं मॅश करून घ्यायचं आहे. तुम्हाला ज्याप्रमाणे टेक्स्चर आवडतं तसं तुम्ही मॅश करून घ्या, कारण कोणाला अगदी जाडसर आवडतं, कोणाला अगदी बारीक पेस्टसारखं आवडतं. तुमच्या आवडीनुसार तुम्ही मॅश करून घ्या, पण रवळ टेक्स्चर पावभाजीचं छान लागतं. आता आपण एक तुपाचा छान तडका देणार आहोत, जेणेकरून आपल्या भाजीला चव पण छान येईल आणि रंगही छान येईल. गाड्यावरचं सिक्रेट असतं की ते बीट आणि कलर घालतात, त्यामुळे त्यांच्या भाजीला कलर छान येतो. आता इथे तुपामध्ये मी 2 मोठ्या मिरच्या घातल्या आहे आणि थोडासा पावभाजी मसाला घातला आहे, आणि जे बीट आपण काढून ठेवलं होतं ते बीट घालायचं आहे. इथे मी थोडं काश्मीरी लाल तिखट घातले, कारण मला भाजी थोडी कमी तिखट वाटली आणि आमच्याकडे थोडी झणझणीत आवडते म्हणून घातलं. तुम्ही स्किप पण करू शकता. आता बीट थोडंसं वाटलेलं जे होतं ते मी इथे घातलेलं आहे, आणि हा तडका आपल्याला 1 ते 2 मिनटं शिजवून आपल्याला ह्या पावभाजीवर घालायचा आहे. तुम्ही आता बघू शकता आपल्या भाजीचा रंग बदलायला लागला आहे आणि छान रंग यायला लागलेला आहे. असं मुलं बीट खात नाही, त्यामुळे असं पावभाजीमध्ये तुम्ही भाज्या बीट घालून त्यांना ते पोषक तत्व देऊ शकता. अगदी सुरेख रंग आलेला आहे आणि सुगंधही खूप छान येत आहे. अशा सिक्रेट पद्धतीने छान कलर, छान टेक्स्चर, भाजी एकदम छान झालेली आहे. थोडीशी कोथिंबीर पेरून घेतली आणि आपली पावभाजी खाण्यासाठी तयार आहे. मैत्रिणींनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मैत्रिणींना नक्की शेअर करा. आता आपण इथे तव्यावर पाव भाजून घेणार आहोत. जसे गाड्यावर भाजून मिळतात त्या पद्धतीने आपण इथे भाजून घेत आहोत. पाव भाजायसाठी तेल किंवा तूप तुमच्या आवडीनुसार घालू शकता. थोडंसं त्यावर मी भाजी घातलेली आहे आणि थोडीशी कोथिंबीर घालायची. इथे तुम्हाला आवडत असेल तर थोडासा पावभाजी मसाला पण तुम्ही घालू शकता, पण आपण भाजीमध्ये भरपूर घातला आहे त्यामुळे मी इथे तव्यावर नाही घातलेला आहे. इथे तुम्ही बटरसुद्धा वापरू शकता. आता हे छान पाव भाजून घ्यायचे आणि आपली ती डिश तयार आहे. अशा पद्धतीने पावभाजी केली तर बाहेरची पावभाजी खायला नक्कीच विसरून जाणार. एकदा अवश्य करून पहा आणि पावभाजी कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि ही रेसिपी तुम्ही कुठल्या गावातून बघत आहात तेही मला कळवा. थँक्यू.